नमस्कार मंडळी, मी सागर मधने एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की याच महिन्यामध्ये आपल्याला अजून दोन किल्ले करायचे आहेत, एक म्हणजे रायगड किल्ला आणि दुसरा म्हणजे तोरणा किल्ला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तोरणा किल्ल्यावरती जाणार आहोत. तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला सगळ्यात पहिला किल्ला म्हणजेच तोरणा किल्ला. आणि ज्या मार्गे आपण पाठीमागच्या आठवड्यामध्ये राजगडावरती गेलो होतो त्याच मार्गाने आपल्याला तोरणा किल्ल्यावरती देखील जायचंय, कारण तोरणा आणि राजगड हे दोन्ही किल्ले एकाच डोंगर रांगेमध्ये आहेत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जाऊयात छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला सगळ्यात पहिला किल्ला पाहण्यासाठी, म्हणजेच तोरणा किल्ला पाहण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना इसवी सन 1647 साली जिंकलेला सगळ्यात पहिला किल्ला म्हणजेच तोरणा किल्ला. तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील वेल्हे गावाशेजारी आहे. मित्रांनो, तोरणा किल्ल्याच्या ट्रेकला आता आम्ही सुरुवात करत आहोत. तुम्ही इथे पाठीमागे पाहताय, हा कच्चा रस्ता आहे वरती जाण्यासाठी. खरं तर किल्ल्यावरती अगदी निम्म्यापर्यंत जाण्यासाठी चांगला सिमेंटचा रस्ता आहे, पण सध्या त्याचं काम चाललंय त्यामुळे आम्हाला त्या रस्त्यानं जाता येणार नाही आहे. परंतु हा कच्चा रस्ता आहे, त्या रस्त्यानं आपण वरती जाणार आहोत. आणि नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहे प्रदीप पवार, माझा मित्र. तर आम्ही दोघे तुम्हाला आज हा संपूर्ण तोरणा किल्ला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सध्या ऑक्टोबर महिना चालू आहे, भयंकर हीट आहे. म्हणजे ऑक्टोबरची हीट तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. इतकं ऊन आहे की वरती जाईपर्यंत दमछाक होणार आहे आमची. खरं तर तोरणा किल्ला हा पुणे जिल्ह्यातला सगळ्यात उंच किल्ला आहे, त्यामुळे पायथ्यापासून बाले किल्ल्यापर्यंत जायला कमीत कमी 2 तास लागतात. एवढाच वेळ आपल्याला राजगडावरती जायला लागला होता. चला जाऊयात आता पुढे. मित्रांनो, कच्च्या रस्त्यानं आम्ही किल्ल्यावरती निघालो होतो, पण आम्ही रस्ता चुकलो आहे, कारण गवत इतकं वाढलं आहे, जवळपास खांद्यापर्यंत गवत आहे कच्च्या रस्त्यानं. आणि आम्ही जिथे आलो आहे तिथून वरती जाण्याचा मार्गच आम्हाला सापडत नाही आहे. समोरच्या बाजूने आम्ही आलो आहे आणि या बाजूला म्हणजे पाठीमागं तोरणा किल्ला आहे. समोर खूप मोठी दरी आहे, काही धबधबे वगैरे आहेत. इथून आता मार्ग काढत आम्ही वरती जाण्याचा प्रयत्न करतो आहे. पाहूयात आता आणखी किती वेळ लागतोय वरती जाण्यासाठी. समोर जो बाले किल्ला दिसतोय वरती, तिथे जायचंय आम्हाला. अजून किती वेळ लागणार आहे माहित नाही, पाहूयात तरी. तोरणा किल्ला साधारण 1470 ते 1486 दरम्यान बांधला गेला असावा, मात्र तो कोणी बांधला याचा पुरावा उपलब्ध नाही. तेथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषावरून हा शैव पंथाचा आश्रम असावा. मित्रांनो, आतापर्यंत आपण किल्ल्यावरती येताना आपल्याला सोपी चढाई होती, पण आता मात्र इथून पुढे फारच कठीण असा रस्ता आहे. पाठीमागे तुम्ही पाहताय अगदी असा वरती सुळका आहे आणि त्यावरती आपल्याला जायचं आहे. अंदाजे 1/2 तास अजून आपल्याला वरती जाण्यासाठी लागेल. आणि इथून पुढची सगळा जो ट्रेक आहे तो थोडासा कठीण असणार आहे, त्यामुळे जाताना फार जपून जावं लागणार आहे. कारण तुम्ही पाठीमागे पाहताय पायऱ्या वगैरे काहीच नाही आहे, तर पावसाळ्यात पाणी वगैरे येऊन दगड वगैरे ढासळलेले आहेत आणि पाणी वगैरे येऊन तो रस्ता तयार झालेला आहेत. आणि खालच्या बाजूला दरी आहे, त्यामुळे लोखंडी सपोर्ट या ठिकाणी लावलेला आहे जेणेकरून कोणाचा तोल वगैरे जाऊ नये म्हणून. तर चला आता या सगळ्या रस्त्यानं आपण वरती जाणार आहोत. चला तर मग. इथला जो हाईक पॅच आहे तो कठीण आहे आणि इथून पुढे अगदी पहिल्या दरवाजापर्यंत जाईपर्यंत आपल्याला अशाच
मार्गाने वरती जावं लागणार आहे. सपोर्टला दोन्ही बाजूला लोखंडी सपोर्ट लावलेले आहेत, जेणेकरून कोणाचा तोल खाली गेला तर तो जाऊ नये यासाठी हे सपोर्ट आहेत. आता सरळ वरती बालेकिल्ला आहे. चला. इसवी सन 1470 ते 1486 दरम्यान बहामणी राजवटीसाठी मलिक अहमदने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. महाराजांनी या किल्ल्यावर बांधकाम चालू केले. बांधकामाच्या वेळी कामगार काम करत असताना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 22 हंडे सापडले. त्याचा वापर महाराजांनी पुढे राजगड बांधणीसाठी केला. मित्रांनो, 2 तासाच्या ट्रेकनंतर फायनली आम्ही किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्यापर्यंत पोहोचलेलो आहे. तुम्ही इथे पाहताय, खरं तर या दरवाज्याची थोडीशी पडझड झालेली आहे, परंतु 350 वर्ष उलटून गेली या बांधकामाला. अजून इथून आपल्याला वरती चालत जायचं आहे आणि त्यानंतर बुरुज आणि नंतर बाले किल्ला. खरं तर किल्ला खूप मोठा आहे, पाहण्यासाठी आपल्याला कमीत कमी 3 ते 3.5 तास किंवा 4 तासही लागतील. तर चला, आता इथून पायरी मार्ग आहे वरती जाण्यासाठी बुरुजावरती, तिकडून जाऊयात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या नजर कैदेतून सुटून आल्यावर अनेक किल्ल्यांचा जीर्णोद्धार केला. त्यात 5000 होऊन इतका खर्च त्यांनी तोरणा किल्ल्यावर केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण यांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इसवी सन 1704 मध्ये औरंगजेबाने त्याला वेढा घातला आणि लढाई करून हा किल्ला ताब्यात घेतला. औरंगजेबाने लढाई करून जिंकलेला हा मराठ्यांचा एकमेव किल्ला आहे. त्यानंतर 4 वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला. त्यानंतर शेवटपर्यंत तोरणा किल्ला स्वराज्यातच राहिला. मित्रांनो, हा आहे तोरणा किल्ल्यावरचा सगळ्यात मोठा दरवाजा. खरं तर दरवाजाचं बांधकाम आणि एकंदरीत रचना जर तुम्ही पाहाल तर अद्भुत अशी रचना आहे. खरं तर हे जे आर्किटेक्चर आहे किंवा हे जे बांधकाम शास्त्र आहे त्याला एक गोमुख दरवाजा असं म्हटलं जातं. म्हणजे श्रीमान रायगडावरती देखील आपल्याला अशा पद्धतीची एक रचना दरवाज्याची पाहायला मिळते. आणि छत्रपतींचे बरेच किल्ले आहेत जिथे आपल्याला अशा स्वरूपाची रचना पाहायला मिळते. म्हणजे गायीनं तोंड फिरवल्यानंतर जशी एक आकृती तयार होते त्या पद्धतीची रचना आपल्याला या दरवाजाची आहे. तर तुम्ही पाठीमागे पाहताय, अतिशय भक्कम असं बांधकाम आहे. आणि दरवाजाचे जे दगड आहेत ते जर तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कुठेही मातीचा, चुन्याचा अथवा सिमेंटचा वापर केलेला नाहीये, फक्त दगडी बांधकाम आहे. आणि 350 वर्ष उलटून गेली या बांधकामाला, तरी सुद्धा आजही अतिशय व्यवस्थित आणि सुस्थितीत आपल्याला हा दरवाजा आणि त्याचं बांधकाम पाहायला मिळतंय.
किल्ल्याच्या महादरवाजातून पुढे आल्यावर बुरुजाच्या पाठीमागे आपल्याला तोरणजाई देवीचे मंदिर पाहायला मिळते. तोरणागडावर बाले किल्ल्याच्या जवळच काही इतर बांधकाम पाहायला मिळते. मित्रांनो, खरं तर या किल्ल्याला तोरणा किल्ला असं का म्हणतात याची दोन कारणं सांगितली जातात. एक तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं म्हणून तोरणा किल्ला असं सांगितलं जातं. आणि दुसरं कारण म्हणजे किल्ल्यावर येताना तुम्ही पाहिलं किल्ल्यावर तोरण जातीची खूप सारी झाडं आहेत आणि म्हणूनच तोरणा किल्ला असं म्हटलं जातं. तर ही दोन कारणं आहेत किंवा असे दोन मतप्रवाह आहेत की किल्ल्याला तोरणा असं का नाव पडलं. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे या किल्ल्याला प्रचंडगड असं सुद्धा म्हणतात. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनीच या किल्ल्याला प्रचंडगड असं नाव दिलं होतं. ते म्हणजे किल्ल्याचा प्रचंड असा भौगोलिक विस्तार पाहून महाराजांनी या किल्ल्याला प्रचंडगड असं नाव दिलं होतं. तोरणा किल्ल्यावर भगवान शंकरांचे तोरणेश्वर या नावाने प्राचीन मंदिर असून मंदिरात शिवपिंड तसेच काही प्राचीन मूर्ती पाहायला मिळतात. तोरणेश्वर मंदिराजवळच मेंगाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. मित्रांनो, तोरणा किल्ल्यावरती येण्यासाठी जे काही दोन महत्त्वाचे मार्ग आहेत त्यापैकी एक मार्ग म्हणजे जिथून आपण वरती आलो तो म्हणजेच बिनी दरवाजा. आणि दुसरा महत्त्वाचा मार्ग म्हणजे आत्ता माझ्या पाठीमागे जो दरवाजा तुम्ही पाहताय तो म्हणजेच कोकण दरवाजा. खरं तर उजव्या बाजूला रस्ता आहे जिथून आपण कोकण दरवाजापर्यंत येऊ शकतो आणि तिथून वरती तोरणा किल्ल्यावरती जाऊ शकतो. उजव्या बाजूला बुधला माची आहे आणि त्या माचीवरून आपण थेट राजगड किल्ल्यावरती जाऊ शकतो चालत. म्हणजे ती अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना केलेली आहे की तोरणा किल्ल्यावरून राजगडावरती सुद्धा माच्यांच्या माध्यमातून आपण जाऊ शकतो. तर अशा पद्धतीची अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रचना इथे केलेली आहे. खरं तर या कोकण दरवाजाचं बांधकाम तुम्ही पाहाल तर अतिशय सुस्थितीत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बांधकाम पाहिल्यानंतर खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी गडकिल्ले बांधताना जी काही कल्पकता वापरली त्यांच्या मावळ्यांनी ती काय होती हे आपल्याला इथे लक्षात येईल. अतिशय भक्कम असं बांधकाम आहे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्यानं देखील इथे थोडंसं बांधकाम केलेलं आहे. कारण हा दरवाजा थोडासा ढासळला होता पलीकडच्या बाजूला. तुम्ही इथे पाहताय हे जे जुन्या काळातलं बांधकाम आहे ती मोठी दगडी आहेत. आणि इथे पलीकडच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर जे नव्यानं महाराष्ट्र शासनानं बांधकाम केलंय ती छोटी छोटी दगडी लावून पुन्हा थोडंसं बांधकाम केलेलं आहे ढासळलेल्या तटबंदीचं. तर अशा पद्धतीनं हा कोकण दरवाजा आहे जिथून आपण तोरणा किल्ल्यावरती जाऊ शकतो.
कोकण दरवाजातून पुढे आल्यावर समोरच आपल्याला बुधला माची पाहायला मिळते. मित्रांनो, तोरणा किल्ल्याच्या झुंजार माचीजवळ आत्ता मी आहोत. इथे पाठीमागच्या बाजूला झुंजार माची आहे आणि इथूनच डाव्या बाजूला राजगड किल्ला आहे. गेल्याच आठवड्यामध्ये आपण राजगडाचा ट्रेक केला होता, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी तो व्हिडिओ पाहिलाय. दूरवर राजगड किल्ला आपल्याला दिसतोय. खरं तर तोरणा आणि राजगड हे एकाच डोंगर रांगेमध्ये किल्ले असल्यामुळे इथून आपल्याला राजगडाचा बाले किल्ला आणि त्यावरती जे काही सुरू आहे ते अगदी स्पष्टपणे इथून दिसतंय. पूर्वीच्या काळी संदेश वहन करताना किल्ल्यावरून एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावरती संदेश पोहोचवण्यासाठी गवताच्या गंजी वगैरे पेटवल्या जायच्या. आणि तुम्ही पाहू शकता राजगडाच्या बाले किल्ल्यावरती जर एखादी गंज पेटवली तर ती अगदी तोरणा किल्ल्यावरून स्पष्टपणे आपल्याला दिसू शकते. अशा पद्धतीनं पूर्वीच्या काळी किल्ल्यांची रचना होती. तर आता आपण झुंजार माचीकडे जाणार आहोत. तोरणा किल्ल्याची झुंजार माची इथे आहे. तुम्ही पाहू शकता नावाप्रमाणेच झुंजार अशी माची आहे. झुंजार माचीकडे जाताना लोखंडी शिडीच्या मदतीने आपल्याला बुरुजावरून खाली उतरावे लागते. पावसाळ्यात हा मार्ग खूपच धोकादायक असतो. मित्रांनो, झुंजार बुरुजावरून आम्ही झुंजार माचीच्या दिशेने निघालोय आणि तुम्ही इथे पाहू शकता दगडामध्ये कोरलेला खाली दरवाजा आहे, भुयारी दरवाजा आहे आणि इथून असा वळसा घालून आपल्याला माचीच्या दिशेने जायचंय. चला, हा रस्ता आहे, तिथून आता पुढे जाऊयात. मित्रांनो, तोरणा किल्ल्यावरती असलेला हा चोर दरवाजा आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी युद्धाच्या प्रसंगी किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी अशा दरवाजांचा वापर केला जात असायचा. कारण समोरच्या बाजूला खोल दरी आहे, परंतु त्यावेळेला जे मावळे होते ते अतिशय काटक होते, त्यामुळे अशा दरीतून खाली उतरणंसुद्धा त्यांच्यासाठी फार अवघड नव्हतं. आणि म्हणूनच युद्धाच्या प्रसंगी किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी या दरवाजांचा वापर केला जात असे. मित्रांनो, आत्ता मी आहे तोरणा किल्ल्याच्या झुंजार माचीजवळ. झुंजार माचीचं हे बांधकाम तुम्ही पाहताय आणि इथेच आपला आजचा व्हिडिओ आपण संपवत आहोत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की मला सांगा.
खरं तर मागच्या बऱ्याच व्हिडिओला तुम्ही देत असलेला प्रतिसाद आणि तुमच्या प्रत्येकाच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये मी नक्की वाचत असतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की आम्हाला सांगा. या महिन्यामध्ये आपण संकल्प केला होता की एका महिन्यात 5 किल्ले आपल्याला करायचे होते आणि त्यापैकी 4 किल्ले आपण कम्प्लीट केलेत. त्यातला 1 किल्ला बाकी आहे, तो म्हणजेच श्रीमान रायगड, स्वराज्याची राजधानी. तर पुढील आठवड्यामध्ये आपण रायगडावरती देखील जातोय. तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल अशी मला खात्री आहे. तोरणा किल्ल्यावरच्या महत्वाच्या सगळ्या जागा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स सगळ्यात आधी तुम्हाला मिळून जातील. आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवूयात. लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत जय शिवराय.